The Great Happiness. Bhutam Saranam Gacchami. Namo Tassa Bhagavato Arahato Samma Sambuddhassa. Namo Tassa Bhagavato Arahato Samma Sambuddhassa. Namo Tassa Bhagavato Arahato Samma Sambuddhassa. Sukho buddhanam upado sukha saddhamma desana sukha sanghassa samagge samagganam tapo sukho. संपूर्ण विश्वाला जानी सुख शांति मानवता तथा दुख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुख मुक्तीचे मार्गदाता दुख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान अशा रत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करून आज या महान मंगलमय त्रिविध पावन बुद्ध पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर वैशाख पौर्णिमेच्या मंगलमय दिनी आपल्या औरंगाबाद शहरातील नंदनवन कॉलनीतील या आपल्या धम्मदीप बुद्ध विहारात उपस्थित सर्व श्रद्धावान उपासक उपासिका बालक तथा बालिका तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रति मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि 26 वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांनी आपणा सर्वांच्या दुःखमुक्तीकरिता सांगितलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो. आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे ग्रहण करावे. आज त्रिविध पावन वैशाख पौर्णिमा आहे, बुद्ध पौर्णिमा आहे आणि या बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून सर्वप्रथम तुम्हा सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. चिरंग तिठंग तू सद्धम्मो, बुद्धाचं तत्व बुद्धाची वाणी ही चिरस्थायी हो यासाठीची मी मंगल कामना व्यक्त करतो. खरं तर आज बुद्ध पौर्णिमा संपूर्ण जगभरामध्ये साजरी होते आहे. भारतामध्ये बऱ्याच वर्षांच्या कालावधीनंतर बोधिसत्वाच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या माध्यमातून दिल्लीमध्ये ही बुद्ध पौर्णिमा साजरी केल्या गेली. त्यानंतरच्या काळामध्ये सार्वजनिक महोत्सव म्हणून ही बुद्ध पौर्णिमा आस्थागायत साजरी होत आहे. थायलंडमध्ये तुम्ही गुगलवरती जर सर्च कराल तर एवढे सुंदर सुंदर दृश्य आहेत. थायलंड, श्रीलंका, लाओस, कंबोडिया, व्हिएतनाम, चायना या सगळ्याच देशांमध्ये
जिथे जिथे बुद्धाचा विचार आहे त्या त्या सर्व देशांमध्ये आजचा हा दिवस अतिशय हर्षोल्लासाने लोक साजरा करतायत। भगवान बुद्धांच्या जीवनामध्ये घडलेल्या तीन घटना ज्या की न भूतो न भविष्यति अशा प्रकारच्या घटना आहेत। आपणास ठाऊक आहे 2567 वर्षांपूर्वी राजा शुद्धोधन आणि महामायेच्या कडून सिद्धार्थ गौतम बोधिसत्वाचा जेव्हा लुंबिनी वनामध्ये जन्म झाला तेव्हा हीच वैशाख पौर्णिमा होती। ते सिद्धार्थ गौतम बोधिसत्व राजकुमार अवस्थेमध्ये लहानाचे मोठे होतात, 29 वर्षांपर्यंत राजमहालामध्ये जीवन घालतात आणि तिथे राजकुमार अवस्थेतील जीवन यापन केल्यानंतर रोहिणी नदीच्या पाण्यावरून शाक्य आणि कोलीय लोकांमध्ये युद्ध सदृश्य परिस्थिती निर्माण होते आणि शाक्य संघटनेने घालून दिलेल्या दंडांपैकी एकतर तुमच्या आईवडिलांची मालमत्ता बहिष्कृत करू, त्यानंतर तुमच्या आईवडिलांना बहिष्कृत करू आणि नंतर एक तर तुम्हाला देशत्याग करावा लागेल, हे दोन तीन दंड जेव्हा त्यांच्या समोर ठेवले युद्धाला विरोध केला म्हणून, तर त्यापैकी त्यांनी आपल्या आईवडिलांना जो काही बहिष्कृत करण्याचा दंड होता तो नाकारला, आईवडिलाची संपत्ती जप्त करण्याचा जो काही दंड होता तोही नाकारला आणि देशत्यागाचा जो दंड होता की तो मात्र त्यांनी स्वीकारला। कारण त्यांना जाणीव होती की आईवडिलांची संपत्ती जर जप्त केली तर ते त्यांच्यासाठी सहन होणारी बाब नाही आहे, किंवा आईवडिलांवर परिवारावर बहिष्कार टाकला कोणी तर तेही त्यांना सहन होणारं नाही आहे, म्हणून त्यांनी देशत्यागाचा दंड स्वीकारला। छन्नाला कंठकाला सोबत घेतलं, हनुमा नदीपर्यंत त्यांना घेऊन गेले, तिथे शस्त्राने आपल्या तलवारीने म्हणतात आपले केस कापले आणि तिथून मग भृगु ऋषीच्या आश्रमामध्ये आणि पुढे पुढे आलार कालम उद्दक रामपुत्तापर्यंत ते पोहोचले। जेव्हा गृहत्याग केला तेव्हा 29 वर्षांचं शरीराचं आयुष्य होतं त्यांचं आणि आषाढ पौर्णिमा होती आणि सिद्धार्थ गौतमाच्या गृहत्यागाला महाभिनिष्क्रमण म्हटलंय। आपण आपल्या वर्षावासाच्या दरम्यान जे काही प्रवचन ऐकलंय त्या सगळ्या प्रवचनामध्ये मला वाटतं बऱ्याच गोष्टी आलेल्या आहेत, महाभिनिष्क्रमणाबद्दल सुद्धा आपण सांगितलेलं आहे। तेव्हा जेव्हा गृहत्याग केला आलार कालमाकडे गेले, उद्दक रामपुत्ताकडे गेले आणि ध्यानाची पहिली पायरी, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, सहावी, सातवी, आठव्या पायरीपर्यंत त्या उद्दक रामपुत्त आचार्यांकडे आणि आलार कालमांकडे ध्यानाच्या बाबी ते शिकले, परंतु त्यातून त्यांना मात्र दुःखमुक्ती प्राप्त झाली नाही, बोधी प्राप्त झाली नाही, दुःखमुक्तीचं ज्ञान त्यांना गवसलेलं नाही, चार आर्य सत्यांचं दर्शन त्यांना झालं नव्हतं। त्यांनी त्या दरम्यान 6 वर्षांची खडतर तपश्चर्या केली होती, पंचवर्गीय श्रावक जे की नंतरच्या काळामध्ये ते महान पुण्यवान ठरले त्यांच्याकडून पहिलं प्रवचन ऐकण्यासाठी म्हणून ते त्यांच्यासोबत होते 6 वर्षाच्या खडतर तपश्चर्येच्या दरम्यान, परंतु त्यांच्या मनामध्ये चित्तामध्ये जेव्हा भाव आला की आता आपलं शरीर कृश झालेलं आहे, शरीरामध्ये त्राण उरलेला नाही आहे, अजून काही दिवस अन्न पाण्याविना जर आपण राहिलो, हे व्रत वैकल्य जर आपण कंटिन्यू केले असेल तर आपण मृत्युमुखी पडू। मग आपला जो उद्देश आहे गृहत्यागाचा किंवा ही साधना करण्याचा व्रत वैकल्य करण्याचा तो साध्य होणार नाही, कारण आपण कशासाठी बाहेर पडलो आहे, कशासाठी साधना करतो आहे, जगामध्ये जे सर्वत्र दुःख आहे, गरीब श्रीमंत सर्व लोक दुःखाने पछाडलेले आहेत, तर त्या दुःखाचं नेमकं मूळ कारण काय आहे, त्या दुःखाचा प्रकार कोणता आहे, त्याचा निवारण करण्याचा काही मार्ग आहे का, त्यावर काही उपाय आहे का, ह्या संदर्भामध्ये मला दुःखमुक्तीचं ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे, या हेतूने ते प्रेरित झालेले होते, परंतु शरीर कृश झाल्याकारणाने, शरीरामध्ये त्राण न उरल्याकारणाने त्यांनी विचार केला की आता आपल्याला अन्न घ्यावं लागणार आहे। आणि अन्न घेण्याचा विचार जेव्हा त्यांनी केला तर तेव्हा त्यांनी ते त्या 5 परिव्राजकांना बोलून दाखवलं की मी आता अन्न ग्रहण करणार आहे। जेव्हा त्या 5 परिव्राजकांना त्यांनी बोलून दाखवलं तेव्हा त्यांनी विचार केला की सिद्धार्थ गौतम मार्ग भ्रष्ट झालेला आहे, ह्यांच्यात हिम्मत नाही आहे,
यांच्या धैर्य नाही आहे, यांच्यामध्ये जिद्द नाही आहे, हे प्रयत्न करू शकत नाहीत, हे बुद्ध होऊ शकण्याच्या मार्गावर आता नाही आहेत, यांना अन्न पाण्याची गरज वाटत आहे, व्रत वैकल्यांपासून हे आता दूर चाललेले आहेत, म्हणून यांच्यासोबत समवेत राहणं हे योग्य नाही असा ते पाचही परिव्राजक विचार करतात. आणि तिथून मग ते सिद्धार्थ गौतम बोधिसत्वाला सोडून सारनाथला निघून जातात. इकडे सिद्धार्थ गौतम त्या उरुवेलेच्या जंगलातून बाहेर पडतात आणि बाहेर पडत असताना निरंजना नदीच्या एका किनाऱ्यावरती जेव्हा सुजाताचं सेनानी नावाचं ते गाव सांगितलेलं आहे त्या ठिकाणी एका वटवृक्षाखाली जातात. तिथे जाऊन थोडंसं चिंतन करतात आणि चिंतन केल्यावर मग त्यांना शरीराचा थकवा आलेला असतो तर थोडेसे तिथे पहुडतात, तिथे थोडेसे झोपतात. ते तिथे झोपल्यानंतर हे पौर्णिमेच्या आदल्या दिवशीची गोष्ट असू शकते, आपण एक अंदाज बांधू शकतो, आदल्या दिवशीची गोष्ट असू शकते म्हणजे कालची गोष्ट असू शकते ही. तर तिथे पहुडलेले असताना त्यांना डोळा लागतो आणि डोळा लागल्यानंतर म्हणजे झोप लागल्यानंतर असं बौद्ध साहित्यात वर्णन आहे की त्यांना पाच स्वप्न पडतात. किती? पाच स्वप्न पडतात. बघा, बुद्धत्व प्राप्तीच्या पूर्वीचा हा प्रवास आहे. आजच्या पौर्णिमेला जन्मही झाला, बोधिसत्व म्हणून जन्म झाला, त्या बोधिसत्वाला आजच्या पौर्णिमेला ज्ञानही प्राप्त होणार झालाय आणि याच पौर्णिमेला त्यांचं महापरिनिर्वाण झालं. या तीन घटना याच पौर्णिमेला घडल्या कारणाने त्रिगुण किंवा त्रिविध पावन बुद्ध पौर्णिमा म्हणून ह्या पौर्णिमेला म्हटल्या जाते. कारण तीनही घटना सिद्धार्थ गौतमाच्या जीवनाच्या संबंधित याच पौर्णिमेला घडल्या. तर पाच जे स्वप्न पडले बघा, ते स्वप्न अत्यंत महत्त्वाचे आहेत. कारण दीपंकर बुद्धाच्या काळात असं म्हटलेलं आहे, दीपंकर बुद्धांनी या सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या संदर्भामध्ये भाकित केलं होतं की येणाऱ्या काळामध्ये माझ्यानंतर एक सिद्धार्थ गौतम बुद्ध सम्यक संबुद्ध जन्मास येतील आणि त्यांच्या संदर्भामध्ये त्यांनी वर्णन केलेलं असल्या कारणाने हे पाच स्वप्न बोधिसत्वाला बुद्धत्व प्राप्तीच्या पूर्वी पडतात. आणि त्यातलं पहिलं स्वप्न सांगितलं जाते की त्यांनी आपल्या झोपेमध्ये पाहिलं, स्वप्नामध्ये पाहिलं की ते या भारत भूवर, ही जी धरणी आहे, या संपूर्ण धरणीवर विशाल काय शरीर त्यांचं बनलंय, प्रचंड विराट स्वरूप शरीराचं त्यांच्या झालेलं आहे आणि ते असे पूर्ण अशा प्रकारे झोपलेले आहेत. संपूर्ण धरणी त्यांनी व्यापली त्यांच्या शरीराने, एवढं विशाल त्यांचं शरीर बनलं. आणि झोपले असे की त्यांच्या उशाला हिमालय पर्वत, तुम्ही इमॅजिन करा, कल्पना करा, म्हणजे आत्ता ह्या सगळ्या गोष्टी आहेत आपल्या देशामध्ये. मी आता जे सांगणार आहे भौतिकदृष्ट्या जे वर्णन केल्या गेलेल्या आहे स्वप्नाचं पहिल्या, तर भगवान सिद्धार्थ गौतम बोधिसत्व पहिल्या स्वप्नामध्ये पाहतात की त्यांची काया जी आहे, शरीर जे आहे, ते प्रचंड विशाल बनलेलं आहे, एवढं विशाल की संपूर्ण भारतावरती ते पसरलं आहे त्यांचं शरीर. आणि उषाला त्यांच्या हिमालय आहे, त्यांचे पाय हिंदी महासागरामध्ये आहेत, कन्याकुमारीकडे हिंदी महासागरच आहेत, हिंदी महासागरामध्ये त्यांचे पाय आहेत, त्यांचा उजवा हात जो आहे तो अरबी समुद्रात आहे. बघा, तुम्ही कल्पना करा, हिमालयाच्या तिथे झोपलेले आहेत, त्यांचं डोकं हिमालय पर्वत त्यांना उशी म्हणून, उशाला त्यांच्या हिमालय पर्वत आहे, पाय जे आहेत ते हिंदी महासागरामध्ये आहेत, उजवा हात जो आहे तो अरबी समुद्रात आहे. आता जो आपल्याला मुंबईजवळ तो पाहायला भेटतो महासागर आहे ना, तो त्या महासागरामध्ये उजवा हात आहे. त्यांचा डावा हात जो आहे तो बंगालच्या उपसागरामध्ये आहे, डावा हात बंगालच्या उपसागरामध्ये आहे. आणि अशा प्रकारे त्यांना हे पहिलं स्वप्न पडलं. आणि पहिलं स्वप्न हे जे होतं, उजवा हात अरबी समुद्रात, डावा हात बंगालच्या सागरामध्ये, पाय हिंदी महासागरामध्ये आणि डोक्याला हिमालय पर्वत, याचा जेव्हा त्यांनी नंतरच्या काळामध्ये अर्थ सांगितला तेव्हा त्याचा अर्थ असा सांगितला की जेव्हा बुद्ध बनतील, सिद्धार्थ गौतम बोधिसत्व जेव्हा बुद्ध बनतील तेव्हा भारतात जरी ते बुद्ध बनतील तरीसुद्धा सर्व विश्वाला ते व्यापून टाकतील, एवढा त्यांचा प्रभाव या जगतावरती राहील. म्हणजे पूर्वेला, पश्चिमेला, दक्षिणेला आणि उत्तरेला चारही दिशांमध्ये त्यांच्या बुद्धत्वाचा, त्यांच्या बोधिगुणांचा प्रभाव राहील, अशा प्रकारचा पहिल्या स्वप्नाचा अर्थ सांगितला. जर आज आपण पाहिलं या स्वप्नाच्या संदर्भामध्ये, तर आज बघा, जरी सिद्धार्थ गौतम बुद्ध भारतामध्ये झाले पण आता त्यांची बोधी
त्यांचं ज्ञान, त्यांचं तत्वज्ञान भारतापुरतंच मर्यादित आहे का? आहे का मर्यादेमध्ये? नाही आहे. तर जगभरामध्ये पसरलेलं आहे. विशेष म्हणजे युरोपमध्ये सुद्धा बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार होतो आहे. म्हणून तुम्ही जर नेटवर्क इंटरनेटवरती जर पाहिलं तर इंग्लंडमध्ये पण बुद्ध पौर्णिमा साजरी होते आहे, अमेरिकेमध्ये सुद्धा बुद्ध पौर्णिमा साजरी होते आहे, जपानमध्ये पण बुद्ध पौर्णिमा साजरी होते आहे, या जगातील असंख्य राष्ट्रांमध्ये बुद्ध पौर्णिमा साजरी होते आहे आणि बुद्ध गुणांचं लोक स्मरण करीत आहेत. काय? तर भगवान बुद्धांनी या जगताला शांतीचा संदेश दिलेला आहे. बुद्ध म्हणाले आपल्या जीवनाला परिपूर्ण जर बनवायचं असेल, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाला जर परिपूर्ण बनवायचं असेल तर आपल्या मनाला आपल्याला निर्मळ करता आलं पाहिजे. मन शांती द्वारेच आपण विश्वशांती निर्माण करू शकतो. जर मन शांती प्राप्त करू शकतोय तरच विश्वशांती निर्माण करू शकतो. त्याचा विश्वशांतीचा उगम किंवा प्रारंभ हा प्रत्येकाच्या वैयक्तिक व्यक्तिगत मनातून सुरुवात होऊ शकतो आणि झालं पाहिजे. आणि म्हणून भगवान बुद्धांनी या मानवी मनावर रिसर्च केलेला आहे. आज आपण पाहतो आहे संशोधन करणारे अनेक विषय आहेत जगभरामध्ये हाताळले जातात, अनेक लोक संशोधन करतात विविध विषयांवरती. परंतु सिद्धार्थ गौतम जेव्हा बुद्ध झाले तेव्हा बुद्ध झाल्यानंतर बुद्ध होत असताना त्यांनी मानवी मनावर रिसर्च केला की दुःख का उत्पन्न होते प्रत्येकाच्या जीवनामध्ये. आजही आपण पाहतो आहे खरं तर दुःखाची सुखाची व्याख्या लोक बदलवत आहेत किंवा लोकांच्या दृष्टिकोनातून सुखाची दुःखाची व्याख्या वेगवेगळी आहे. लोकांना वाटते की गरिबी आहे म्हणजे दुःख आहे, भगवान बुद्धाने तसं सांगितलेलं नाही आहे. किंवा लोकांना वाटते लोकांकडे चार पैसे असतात म्हणजे लोक सुखी आहे. आता हा प्रश्न जर आपण प्रत्येकाने स्वतःला केला तर व्यवहारात त्याचं जे उत्तर आहे तेच उत्तर आहे का तसं खरं? म्हणजे श्रीमंती आहे म्हणजे सुख आहे हे उत्तर पूर्ण आहे का? पूर्ण अर्थाने खरं आहे का? नाही आहे पूर्ण अर्थाने. शरीर यष्टी चांगली लाभली म्हणजे आपण सुखी आहोत असा काही विषय आहे का? नाही आहे तसा. भगवान बुद्ध म्हणाले की मन शांती हेच खरं सुख आहे. निब्बानाला पर्यायी शब्द काय सांगितला? परमं सुख. निब्बानाला काय म्हटलं भगवंताने? निर्वाणाला निब्बानं परमं सुखं वदंती बुद्ध. म्हणजे बुद्ध सांगतात की निर्वाण हेच परम सुख आहे, सर्वोत्तम सर्वश्रेष्ठ सुख आहे. आणि बाबासाहेबांनी मुंबईला एकदा नालासोपाऱ्याच्या त्या बंदराच्या जवळ जो काही स्तूप सापडलेला आहे त्या स्तूपावर एकदा बाबासाहेब गेले होते आणि तिथे भाषण दिलं होतं. आणि बाबासाहेब पण म्हणाले की मनुष्याला या जीवनामध्ये निर्वाण प्राप्त करता आलं पाहिजे. बघा बोधिसत्वाचं हे वचन आहे कारण भगवंताच्या धम्माचा त्यांनी अभ्यास केला. आणि म्हणून बाबासाहेब काय म्हणाले की मनुष्याला या जीवनामध्ये निर्वाण पद प्राप्त करता आलं पाहिजे. आणि निर्वाण पद प्राप्त करण्यासाठीची प्रोसिजर, त्यासाठीचा मार्ग भगवान बुद्धांनी उघड करून सांगितलेला आहे. परंतु भगवान बुद्धांनी ही पण गोष्ट सांगितली आहे की मनुष्य प्राणी हा बहिर्मुखी आहे. म्हणून सुख कुठे शोधतो? बाह्य जगतामध्ये सुख शोधतो. पण सुख कुठून मिळू शकते? आपल्या मनातून सुख मिळू शकते. कारण भगवान बुद्ध म्हणाले की ह्या पंच इंद्रियांना ऑर्डर देणारा जर कोण आहे तर कोण आहे? आपण कुणाचं ऐकतो खऱ्या अर्थाने? आहे का नाही? आता इथून समजा कोणी आलं ना आपल्याला उठा म्हटलं तर केव्हा उठू शकतो आपण? जोपर्यंत आपलं मन आपल्याला ऑर्डर देत नाही की ठीक आहे ते म्हणतात तर उठा, तर तेव्हाच उठू शकतो आपण. नाही तर तिसमार खान जरी आला ना आपल्याला म्हटला उठा, नाही उठायचं मला, म्हणजे कुणाचं ऐकतोय आपण? आपल्या मनाचं. म्हणून प्रत्येक व्यक्ती भगवान बुद्ध म्हणाले हे पंच इंद्रिय डोळ्यांना बंद, लोक जरी म्हटले की डोळे बंद करा आणि आपण ठरवले नाही बंद करायचे तर लोकांच्या म्हणण्यानुसार बंद होतील का आपल्या म्हणण्यानुसार होतील? आपल्या म्हणण्यानुसार. प्रत्येक गोष्ट काहीतरी खायला ठेवलंय आणि भूक पण लागली आपल्याला, कडाडून भूक लागली, समोर खायला पण ठेवलंय पंच पक्वान, पण मनानं सांगितलं की आता नाही खायचं नंतर खायचं. ऐकतो का नाही आपण? बिलकुल ऐकतो. आणि समजा मनानं ठरवलं आता खायचं, समोरच्यानं सांगितलं खाऊ नका, तर समोरच्याचं ऐकतो का आपण? ऐकत नाही. म्हणून भगवान बुद्धांच्या सांगण्याचा, बोलण्याचा, उपदेश करण्याचा हेतू काय आहे? तर भगवान बुद्ध म्हणाले मन हे मुख्य आहे.
धम्मपदामध्ये पहिली गाथा भगवंताने सांगितली आहे, मनो पुब्बंगमा धम्मा मनो सेठा मनोमया मनसाचे पदुठेन भासती वा करोती वा ततो नं दुःख मनवेती जक्कं व वहतो पदं। ज्याप्रमाणे मन हे मुख्य आहे प्रत्येकाचं, ते मनोमय आहे, मनोमय म्हणजे त्याला वाटेल तसं ते वागू शकते, आपल्याला वागू शकते वाटेल तसं। झोप म्हटलं तर झोपवते आपल्याला, उठ म्हटलं तर उठवते, चाल म्हटलं तर चालवते, धावायचं तर धावते, चांगलं बोलतं चांगलं बोलवते, ऑर्डर ते देते ना, मुकच बसतं तर मुकच बसते, आणि त्यानं सांगितलं कर बडबडते ते बडबड करते, दे शिव्या तर देते शिव्या, मग हे तोंड थोडी बोल तोंड बोलते पण ऑर्डर देणारं कोण आहे, मन आहे। भगवान बुद्ध म्हणाले मन मुख्य आहे, ते मनोमय आहे, ते केव्हा कोणती चैतसिक अवस्था उत्पन्न करेल ह्याची नो गॅरंटी। बघा तुम्ही मनाची चैतसिक अवस्था, मनोअवस्था, मनोप्रवृत्ती कधी कोणती निर्माण होईल हे सांगता येते का आपल्याला? नाही सांगता येत। आता आज बुद्ध पौर्णिमा होती, बरेच लोक सकाळीच उठले असतील, आता बरेच लोक सकाळीच उठून ध्यान केलं असेल, मग याचा अर्थ असा का सगळेच लोक सकाळी लवकर उठले? याचा अर्थ असा आहे का सगळ्याच लोकांनी उठून ध्यान केलं? याचा अर्थ असा आहे का सगळ्याच मनात सगळ्यांच्याच लोकात आलं की चला आपण विहारात जाऊ परिवार असं आलं का? बाबा काही तर तंबाखू खात बसले असतील, मी एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो पांढरे कपडे घातले, हो कपडे पांढरे घातले आणि कार्यक्रमात येऊ लागले, मी आता ते क्रांती चौकात आम्ही मिरवणुकीत होतो, ते रॅलीत सहभागी होण्यासाठी येऊ लागलं आणि त्यानं ते खिशातून काढलं ते पिवळ्या चुन्याचा डब्बा आणि ते असं असं करत होतं बघा। मी म्हटलं आता कायच करावं, मी म्हटलं आज पौर्णिमा आहे याच्यावर रागवावं कसं आपण, त्याला बोलावं कसं, तर मी मौन पाळलं, मी काहीच बोललो नाही त्याला। तर असे लोक बघा, भगवान सिद्धार्थ गौतमाने आजच्या दिवशी म्हणजे सम्यक संकल्प करून त्या वज्रासनामध्ये ते बसलेले आहेत। बघा तुम्ही, तुम्हाला मी सांगितलेलं आहे पूर्वाभिमुख होऊन बुद्धत्व प्राप्तीसाठी पूर्वाभिमुख होऊन बसले म्हणजे पूर्वेकडे मुख करून बसले। पद्मासनामध्ये तुम्ही जर मूर्त्या पाहिल्या भगवंताच्या तर एकमेकामध्ये पाय फसवलेले आहेत, त्याला पद्मासन म्हटलेलं आहे, म्हणजे कमळासारखं ते आपले पाय त्यांनी केलेले आहेत। पद्मासनात पूर्वाभिमुख होऊन बसले आणि बसताना असे सहज बसले नाही आपल्यासारखे, हातपाय हलवावं लागतील, गुडघा हलवावं लागेल, पाय हलवावं लागेल, आपण असंच बसतो ना सहज। तर सिद्धार्थ गौतम बोधीप्राप्तीसाठी सम्यक संकल्प करून संकल्पपूर्वक बसले की चाहे माझं मांस रक्त आटेल, हड्डी सुकून जाईल, सगळं शरीर क्रूश होईल, पण तरी सुद्धा मी हे आसन सोडणार नाही जोपर्यंत मला बोधी प्राप्त होणार नाही। आणि त्यांच्या पुण्यपारमिता होत्या पूर्वीच्या, असं पण प्रत्येकाला सगळ्याच गोष्टी साधत नाहीत, वेदनांवरती विजय मिळवणे किंवा वेदना शमविण्याची पावर प्राप्त करणे ह्याच्यासाठी सुद्धा पुण्यपारमी लागतात भगवान बुद्ध म्हणाले। म्हणून आपल्या प्रत्येकाला बघा, संकल्प जरी केला तर त्या संकल्पावर आपण सगळेजण टिकून राहू शकत नाही। बघा तुम्ही डोळे बंद केला म्हटलं ध्यानाला, तर संकल्प जरी केला तर असं थोडेसे डोळे उघडून पाहू द्या म्हणते, लोक आहेत की मी एकटाच बसलेला आहे असं होते कधी कधी। आम्ही ध्यान साधण्याची शिबिरे घेतो, त्या भंडाऱ्याला आम्ही पोरांना शिकवत होतो, रोज सांगत होतो बा ध्यानाला डोळे बंद करावं लागतात, शांत बसावं लागते, शरीर हलवावं नाही लागत, तर ते पोर बरोबर असा डोळा उघडायचे पाहायचे इकडं। मी म्हटलं बा तुम्हाला का जंगलात आणून थोडी बसवलं, तुम्हाला माणसात तर बसवलं, विहारात बसवलं, ते म्हणे नाही नाही भंतेजी म्हणे, एक जण म्हणे मला असं वाटते की बा मी एकटाच राहिलो का काही इथं बसून, असं वाटते म्हणून डोळे उघडते। तर भगवान बुद्ध म्हणाले बघा की संकल्पपूर्वक बसावं लागते, आणि संकल्पपूर्वक बसल्यामुळे त्यांना बोधीची प्राप्ती झाली, आणि त्यामुळे पहिलं जे स्वप्न त्यांना पडलं त्या स्वप्नामध्ये त्यांना हे सर्व विश्वाला व्यापणारं त्यांचं शरीर, त्यांचे उजवा हात, डावा हात, पाय आणि डोकं तशा प्रकारे ते त्यांनी पाहिलेलं होतं। आणि आज घडीला आपण पाहतो आहे खरोखरच भगवंताचं ज्ञान, भगवंताची बोधी संपूर्ण जगाला व्यापून टाकत आहे। जरी युद्ध सदृश्य परिस्थिती सगळीकडे असली तरी सुद्धा मात्र उघडपणे कोणी युद्ध करू शकत नाही, कारण बुद्धाचा विचार आहे। तुम्ही जपान राष्ट्राचा जर विचार केला तर हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवरती अमेरिकेने अणुबॉम्ब टाकला होता, हालांकि ते पण जर खुंखार असते, बुद्ध विचाराचे नसते, तर जसेच तसे उत्तर ते देऊ शकले असते, कारण जपान हे प्रगत राष्ट्र आहे ना,
सगळ्या सुविधा त्यांच्याकडे पण आहेत, परंतु त्यांनी काय युद्ध केलं नसेल? कारण बुद्धाचा विचार त्यांच्याकडे आहे. भगवान बुद्ध धम्मपदामध्ये म्हणतात, नही वेरेन वेरानी संमंती धकुदाचनं अवेरेनच संमंती येस धम्मो सनंतनु. वैराने वैर कधी शांत होत नाही, तो मग वरच्या लेवलचा वैर असेल किंवा कौटुंबिक जीवनातला वैर असेल, पती पत्नी मधला वैर असेल, सासा सुनांमधला वैर असेल, किंवा अजून कोणामध्ये असलेला वैर असेल, वैराला जर शांत करायचं असेल, शमवायचं असेल, तर आपल्याकडे प्रेमाची आवश्यकता असते. प्रेमाने शांतीनेच आपण वैराला थांबवू शकतो. आणि भगवंताने 26 वर्षांपूर्वी या जगताला हा शांतीचा, प्रेमाचा, बंधुत्वभावाचा संदेश दिलेला आहे. कोणी जर विचारलं की बुद्धांनी काय दिलं या जगाला, तर उघड उघड आपण सांगू शकतो की भगवान बुद्धाने या जगताला समतेचा संदेश दिला. सर्वप्रथम सगळे माणसं, सगळे प्राणी सारखेच आहेत, हा एक संदेश भगवान बुद्धाने दिला. म्हणून 22 प्रतिज्ञांमध्ये बाबासाहेबांनी ही पण एक प्रतिज्ञा टाकली आहे की सर्व प्राणी मात्र समान आहेत असे मी मानतो. बघा तुम्ही, बोधिसत्वाचं ही बुद्धिमत्ता असते. बाबासाहेबांना जरी तेव्हाच्या परिस्थितीने समाजाने छळलं, पण याचा अर्थ असा नाही की बाबासाहेबांनी सुद्धा त्यांना छळलं. ही गोष्ट मी नेहमी नेहमी समाजासमोर मांडतो. आपल्या आचार्य आत्रे पण त्या भाषणात बोलले, मी नेहमी त्यांचा उल्लेख करत असतो, की ते म्हणाले की जर हिंदू समाजाचा सूड उगवायचा असता, यदा कदाचित बाबासाहेबांना छळलं, अपमानित केलं म्हणून जर बाबासाहेबांना हिंदू समाजाचा, धर्माचा सूड उगवायचा असता, तर त्यांनी इस्लाम स्वीकारला असता आणि युद्ध निर्माण केलं असतं, लोकांच्या हातात शस्त्र दिलं असतं. आपल्या लोकांना जर बाबासाहेब म्हणाले असते की त्यांच्यावर तुटून पडा, तर लोकांनी मागे पुढे पाहिलं नसतं. महाडला तसा प्रसंग घडला होता. 4-5 हजार लोक होते आपले, त्या लोकांनी खिचडीमध्ये माती कालवली होती सत्याग्रहाच्या वेळेला. त्या लोकांनी वरणामध्ये पाणी घातलं होतं, घाण पाणी टाकलं होतं. बाबासाहेबांकडे लोक आले होते रागाने लालबुंद होऊन, काठ्या घेऊन. बाबासाहेबांना म्हणाले ते लोक की बाबासाहेब तुम्ही आदेश द्या, सगळ्यांचा खात्मा पाडू. पण बाबासाहेब क्षणभर शांत राहिले. आणि बाबासाहेब आतून बुद्धाचे अनुयायी होते ना, बोधिसत्व असेच नसतात. सर्वसामान्यांसारखी बोधिसत्वाची मनोप्रवृत्ती नसते. लगेच राग येणं, लगेच चिडणं आणि बदला घेणं वगैरे वगैरे काही भाव बोधिसत्वामध्ये नसतो. बाबासाहेब त्या अनुयायांना म्हणाले की नाही, जशास तसं उत्तर देण्यासाठी माझं आंदोलन, माझं कार्य नाही आहे. मी शांतीच्या बलानेच लोकांना जिंकणार आहे. आणि बाबासाहेब आपल्या लोकांना म्हणाले, तुम्ही उपाशी राहिले तर काही फरक पडणार नाही, उपाशी राहा, परंतु त्यांना मारू नका किंवा त्यांच्यावर चाल करू नका. आणि आपल्या लोकांनी ऐकलं. मी हे यासाठी म्हणून वर्णन सांगतोय की बोधिसत्वाची पण एक मनोप्रवृत्ती असते. म्हणून भगवान बुद्धांनी ज्या समतेचा पुरस्कार केला, किंवा भगवान बुद्धांनी जी समता तत्व शिकवलं, सांगितलं या जगताला, बाबासाहेबांनी ते स्वीकारलं आणि आपल्या अनुयायांना पण ते स्वीकारण्यासाठी 22 प्रतिज्ञेमध्येच एक प्रतिज्ञा दिली की मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करेल. आणि त्यामुळे भगवान बुद्धांनी या जगाला समतेचं तत्व सांगितलं आहे. दुसरं तत्व सांगितलं, वैचारिक स्वातंत्र्य दिलं भगवंताने. बघा कोणता संदेश दिला जगताला, वैचारिक स्वातंत्र्य. तुम्ही जर पाहाल तर म्हणजे हिंदू धर्मावर आपण टीका टिप्पणी करतोय, ख्रिश्चन धर्मावर, शीख धर्मावर असा काही विषय नाही, आपण कुणाचं मन दुखवत नाही. पण ॲक्च्युअल रियालिटी जी आहे, तर बघा भगवान बुद्धांनी सांगितलं की सर्व जगाला बंधुभावाच्या शिकवणीची गरज आहे. त्या काळामध्ये भगवान बुद्धांनी बंधुभावावरती भाष्य केलं, समतेवरती भाष्य केलं, न्यायावर, वैचारिक स्वातंत्र्यावर भाष्य करताना कलाम सुत्ताचा उपदेश भगवान बुद्धांनी केला. बघा कलाम सुत्ताचा. आणि त्या कलाम सुत्तामध्ये भगवान बुद्धांनी सांगितलं की आपण कुणाचंही काहीही ऐकलं नाही पाहिजे. तर जे सुज्ञांनी स्वीकारलेलं आहे, आपल्या अनुभवावरती जे उतरते आहे, तेच आपण स्वीकारायला पाहिजे. अशा प्रकारचा कलाम सुत्तात उपदेश करून भगवान बुद्धांनी वैचारिक स्वातंत्र्याचा जाहीरनामा या जगाला बहाल केला आहे. तुम्ही जर कृष्णाच्या बाबतीत पाहाल, रामाच्या बाबतीत पाहाल, किंवा येशू ख्रिस्ताच्या बाबतीत पाहाल, मोहम्मद पैगंबराच्या बाबतीत पाहाल, तर या बाकीच्या सगळ्या धर्मसंस्थापकांनी स्वतःचं अस्तित्व वेगळं ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. मीच देव आहे, मीच पैगंबर आहे, मीच ईश्वर आहे, आणि म्हणून मी म्हणतो तसे वागा. भगवान बुद्धांनी आपल्या धम्मामध्ये
असं स्वतःचं वेगळं अस्तित्व ठेवलेलं नाही आहे. महापरिनिर्वाणाच्या वेळेला आनंदाने जेव्हा भगवंताला विचारलं, भगवान आता आपलं महापरिनिर्वाण होते आहे, आपल्यानंतर आमचा शास्ता कोण? शास्ता मीन्स गुरु, शास्ता म्हणजे गुरु. तर आमचा गुरु कोण? तर भगवान म्हणतात की हे भिक्षुंनो, तथागतांचं जरी महापरिनिर्वाण होत आहे, परंतु तथागतांच्या महापरिनिर्वाणाच्या पश्चात तुम्ही जर म्हणाल आमचा शास्ता कोण, तर माझा मी शिकवलेला धम्मच तुमचा शास्ता असेल. कारण तो धम्म माझ्यासाठी पण लागू आहे, मी पण त्याच धम्माचं आचरण करतोय की जे मी तुम्हाला शिकवतोय. म्हणून यथाभासी तथाकारी आणि तथाकारी यथाभासी असं कुणाला म्हटल्या जाते? तथागतांना म्हटल्या जाते. तथागत हे जे म्हणतो ना आपण, म्हणजे त्यांनी जे शिकवलं, त्यांनी जे प्राप्त करून घेतलं, त्यांनी जगाला ते शिकवलं, आणि जसं भिक्षू वागत होते, भिक्षूंसाठी जे विनय होते, तेच विनय भगवान बुद्धांसाठी सुद्धा होते. म्हणून भगवान बुद्धांनी म्हटलंय, मी धम्मामध्ये मी पण आहे, जे धम्माला पाहतील ते मला पाहतील, जे मला पाहतील ते धम्माला पाहतील. आणि म्हणून धम्मातही बुद्ध आहेत आणि संघातही बुद्ध आहेत. म्हणून येच बुद्ध अतीताच, येच बुद्ध अनागता, पच्चुपन्नाच ये बुद्ध अहं वंदामी सबदा. त्या सर्व बुद्धाला मी वंदन करतो आहे की जे भूतकाळात होऊन गेले, भविष्यात होतील आणि वर्तमानात आहेत. तर भूतकाळात कोणते बुद्ध होऊन गेले? हेच सम्यक संबुद्ध जे आपण ऐकतोय, ज्यांना वंदन करतोय, ज्यांचं स्मरण करतोय. बुद्धं शरणं गच्छामी तेव्हाही होतं 2600 वर्षांपूर्वी, आजही बुद्धं शरणं गच्छामीच आहे आणि उद्याही भविष्यात बुद्धं शरणं गच्छामीच आहे. तेव्हाही 3 रत्नच होते श्रेष्ठ, आजही 3 रत्न श्रेष्ठ आहे आणि उद्याही तेच 3 रत्न श्रेष्ठ असणार आहेत. आणि म्हणून हेच बुद्ध अतीताच, हेच बुद्ध अनागता, पच्चुपन्नाच ये बुद्ध अहंग वंदामी सबदा हे आपण म्हणत असतो. आणि त्यामुळे त्या बोधीला, त्या बुद्धाला आपण वंदन करतो. म्हणून भगवान बुद्धांनी स्वतःचं असं वेगळं अस्तित्व ठेवलेलं नाही आहे. मोक्षदाता मला म्हणावं मानावं असा विषय भगवंताने ठेवलेला नाही आहे. तर काय म्हटलं भगवंताने? मी ॲज अ टीचर, मी एक मार्गदर्शक आहे, शिक्षक आहे, आणि त्यामुळे मी मोक्षदाता नाही आहे. कोणीतरी येईल आणि म्हणा म्हणेल की तुपाचा दिवा जाळतो, तुमच्या समोर हात जोडतो, हे डोकं फोडून घेतो समोर, आणि तुम्ही काय करा, माझ्यावर कृपादृष्टी दाखवा आणि तुम्हीच मला मुक्त करून द्या. तर भगवान बुद्ध म्हणाले, या ऐसा नाही हो सकता. असं कसं होत आहे? कारण प्रत्येकाला पंच इंद्रिय आहेत ना. हे पंच इंद्रिय जे म्हणतो आपण ते प्रत्येकाला आहेत, आणि या पंच इंद्रियांच्या द्वारे जे कर्म करतो तर त्याचं कर्म प्रत्येकाचं वेगवेगळं बनते. म्हणून मी जे कर्म करेल तर माझं कर्म वेगळं बनलं, आई कर्म करेल तर आईचं कर्म वेगळं, वडील कर्म करतील त्यांचं कर्म वेगळं, भाऊ कर्म करेल, बहीण कर्म करेल, प्रत्येकाचं कर्म इथे वेगवेगळं आहे. आणि त्यामुळे त्या कर्माचा विपाकही प्रत्येकाला वेगवेगळा मिळतो. आणि म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं की केवळ, म्हणजे कोणी असं म्हणत असेल की मी भगवान बुद्धाला मानतो, मानणं वेगळं, आणि याचा अर्थ असाही नाही की भगवंताला वंदन करू नये. तुमच्या माहितीसाठी सांगतो, दहा मिथ्यादृष्टी सांगितल्या, त्या 10 मिथ्यादृष्टीमध्ये 1 मिथ्यादृष्टी अशी आहे की कोणी असा जर विचार करत असेल की भगवंताला, चैत्याला वंदन केल्यावर भगवंताच्या काहीच प्राप्त होत नाही. आपण जशी आता बोधीपूजा केली ना पिंपळाच्या झाडाला, यस्समूल्य निसिन्नव म्हटलं आपण आणि वंदन केलं ना, जर भगवान म्हणाले की कोणी असा विचार करत असेल की बोधीची पूजा केल्यावर, बोधीवृक्षाची पूजा केल्यावर काहीच भेटत नाही, चैत्याची पूजा केल्यावर काहीच भेटत नाही, तर भगवान बुद्ध म्हणाले ते मिथ्यादृष्टीवाले आहेत. हे पण वचन आहे, 10 मिथ्यादृष्टी सांगितल्या. आणि म्हणून मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतोय, पहिलंच स्वप्न मी सांगण्याचा आज प्रयत्न करतो, वेळ नाही आहे कारण मला निघून जावं लागेल. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मी तुम्हाला जे प्रॉमिस केलं होतं की बुद्ध वंदना, धम्म वंदना आणि संघ वंदना हे मी विस्ताराने सांगण्याचा जो प्रयत्न करेल, तर मी वर्षावासामध्ये ते प्रॉमिस केलं होतं तुम्हाला सांगेल, पण वर्षावासाचा 3 महिन्यांचा कालावधी संपला ना, आम्हाला काही वेळ जास्त भेटला नाही, तुम्हाला ऐकायला जास्त वेळ भेटला नाही. पण आम्ही 2-4 दिवसांपासून ज्या बुद्धाची आपण वंदना करतो, ज्या बुद्ध गुणांची आपण पूजा करतो, 9 गुण सांगितले ना वैशिष्ट्यपूर्ण, इतिपी सो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तर पुरुष धम्म सारथी सत्ता देव मनुष्य सत्ता
देव मनुष्यानं बुद्ध सत्ता देव मनुष्यानं बुद्धो भगवती किती झाले 9 गुण आहेत। तर मी आता त्याच्यावर अभ्यास करून बोलतोय तुम्हाला सांगतो तर एवढं अवघड आहे म्हणजे तुम्हाला मी ओपनली सांगेल म्हणजे म्हणणं फार सोपं आहे। तर काल मी 8 विद्या शिकवल्या बघा विद्याचरण संपूर्ण आहे ना तर 8 प्रकारच्या विद्या शिकवण्याचा प्रयत्न केला भयानक हार्ड आहे। मी तर म्हणतो की माझ्यासह जे बौद्ध म्हणून घेतात बुद्ध तर असंख्य महासागरासारखं ज्ञान आहे आपण तर असं एकदम खालचं ते पायाचं काय म्हणतो पायाच्यावरती आपलं ते गुट हे असतं तिथपर्यंतही आपण उतरलो नाही अजून। मी काल त्या 8 विद्या शिकवत होतो तर ते बोधी रिद्धिसिद्धी ज्याला म्हणतो ना इद्धी म्हटलं पालीमध्ये त्याला नंतर रिद्धी म्हटलं जे पुरुष रिद्धीला पूर्ण करतात ते सिद्ध होतात। तर सिद्धार्थ गौतम बोधिसत्व बुद्ध झाले ना तर सिद्ध झाले तर 8 प्रकारच्या विद्या त्यांना प्राप्त झाल्या बघा कालच्या प्रवचनात सांगितलं मी 8 प्रकारच्या विद्येमध्ये सचित्त ज्ञान स्वतःच्या चित्ताचं ज्ञान वर्तमानातलंच नाही तर भूतकाळातलं परचित्त ज्ञान पुढच्या लोकांच्या चित्ताचं भविष्याचं ज्ञान भूतकाळाचं ज्ञान हे त्यांना प्राप्त होतं। रिद्धिसिद्धीच्या बाबतीत एक शरीर तर दुसरे शरीर प्रकट करू शकते हे पण सांगितलं त्या विद्येमध्ये। नंतर एका शरीरातून अनेक शरीर आपण जे पाहतो मी कन्फ्युजन होतो सुरुवातीला मी कन्फ्युजमध्ये होतो की हे जे आपल्याकडे दाखवलं जाते आजूबाजूच्या धर्मामध्ये तर हे खोटं आहे असं वाटत होतं। ते तर ते कॉपी एडिट पेस्टच झालेलं आहे बुद्ध धर्मामध्ये तसं पाहिलं तर जे काही आपण पाहतो कॉपी एडिट पेस्ट झालेलं आहे पण त्याच्यामध्ये तथ्य आहे। ज्ञानप्राप्तीच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर चरण पण 15 प्रकारचे चरण आहेत अरहम पण काय आहे तर ते पण शिकवण्याचा प्रयत्न केला सम्मा संबुद्ध म्हणजे सर्वज्ञ तेही शिकवण्याचा प्रयत्न केला। तर आज ही वैशाख पौर्णिमा आहे हे पहिलं स्वप्न आहे हे पहिलं स्वप्न तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। भगवान बुद्ध विश्वव्यापी आहेत निश्चितपणे प्रत्येकावर त्यांची महाकरुणा आहे आणि त्या महाकरुणेच्या जोरावरती त्यांनी या जगताला शांतीचा संदेश दिला समतेचा संदेश दिला वैचारिक स्वातंत्र्य दिलं न्यायाचा संदेश दिला बंधुभावाचा संदेश दिला म्हणून तर बाबासाहेबांनी तो बुद्ध स्वीकारला। लक्षामध्ये बाबासाहेबांनी का बुद्ध स्वीकारला ह्याच्याबद्दल जर ॲनालिसिस झालं ह्याच्याबद्दल जर संशोधन झालं तर एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की बाबासाहेब तसे काही बौद्ध नव्हते ना अगोदर लहानपणी थोडे बौद्ध होते। हिंदू धर्मातील एक शाखा ज्याला म्हटलाय महार समाज त्या समाजात जन्म झाला आणि त्या समाजात जन्म झाला असल्या कारणाने हिंदूच होते तसं पाहिलं तर बरोबर की नाही। परंतु बुद्ध जेव्हा त्यांनी वाचल्यानंतर गोष्ट त्यांच्या लक्षात आली की बुद्धच मनुष्याचा सर्वांगीण विकास करू शकतो कारण बुद्ध धम्मामध्ये सदाचाराला नित्यमत्तेला शीलाला महत्त्व आहे म्हणून भगवान बुद्धाचा धम्म शील समाधी प्रज्ञेवरती आधारित असल्या कारणाने बाबासाहेबांनी पूर्ण विचारांती 21 वर्ष अनेक संप्रदायाचा धर्मग्रंथांचा अभ्यास केला आणि त्यांनी बुद्धाचा धम्म स्वीकारून आपल्यावरती अनंत उपकार केले म्हणून आजची ही बुद्ध पौर्णिमा जी आहे ही अत्यंत महत्त्वाची बुद्ध पौर्णिमा आहे। बुद्धाला आपण समजून घेतलं पाहिजे बौद्ध पद्धतीने आपण वागलो पाहिजे। मी नेहमी आपल्या लोकांना सांगतो चिमटे घेऊन की नुसता जय भीम म्हणणं लय सोपं आहे लय जोरात जय भीम म्हणणं ते लय सोपं आहे आणि जयंतीच्या दिवशी लयच जोर जोरात जय भीम म्हणणं ते तर लयच सोपं आहे कारण मी सकाळपासून शोधू लागलो त्यांना की जे 14 एप्रिलला लयच नाचत होते तोऱ्यात। मी म्हटलं बा हे वैशाख पौर्णिमेच्या दिवशी येतील सकाळी उठून लवकर तर कायचे येतील हे इथं नाचण्याचा विषय नाही बाकीच्या गोष्टींचा विषय नाही हे कसे येतील इथं मनमानी कारभार नाही बुद्धाने शांती शिकवली बुद्धाने सील शिकवलं बुद्धाने सदाचार शिकवला म्हणून इकडं त्या गोष्टी मिळत नाहीत म्हणून लोक इकडे येत नाहीत। बाबासाहेब एका ठिकाणी म्हणाले की माझ्या नावाचा जय जयकार करण्यापेक्षा मी सांगितलेल्या गोष्टी तर पाळाच परंतु बाबासाहेब म्हणाले इथे गावागावात शहराशहरात बुद्ध जयंती साजरी केल्या गेली पाहिजे सार्वजनिक महोत्सव म्हणून कारण बुद्धांच्या विचारांची गरज आहे ना लोकांना। आज तर आपल्या देशाला तर प्रबोधनाची एवढी गरज आहे आम्ही थोडा अभ्यास करतो कधी कधी म्हणजे धम्माचा तर अभ्यास करतोच पण व्यवहाराचा पण अभ्यास कधी कधी उदाहरण देण्यासाठी करावा लागतो राजकारणाचं पण थोडंसं आम्ही ऑब्झर्वेशन करतो तर एवढी वाईट परिस्थिती आहे आपल्या देशामध्ये माणसं माणसांना खाण्यासाठी जन्माला येत आहेत की काय असं कधी कधी राजकारणी लोकांकडे पाहून वाटत आहे बघ काही अपवाद वगळता सगळ्यांवर टीका करत नाही आपण पण राजकारणाच्या नादी लागून माणसं माणसांना खायला भेट बसले बघा
भावाला भाऊ कळेना, बाप लेकाला कळेना, लेकाला कोणी बाप कळेना, इथे कोणी कोणाला विचारायला तयार नाही, ओळखायला तयार नाही. पैसा पैसा, श्रीमंती आणि स्वार्थ अहंकारामध्ये लोक डुबत चाललेले आहेत. म्हणून आजही आणि उद्याही या देशालाच नव्हे तर या जगाला बुद्धाची गरज आहे. कारण बुद्धच मनुष्याचा सर्वांगीण विकास करू शकतो, बुद्धच्या जीवनाचा उद्धार करू शकतो. आणि म्हणून आपलं जीवन आपण वाया घालवता कामा नये. म्हणून धम्मपदातील या बुद्धवगातील मी जी मघासी गाथा म्हणालो, सुखो बुद्धानं उपादो, या जगामध्ये सर्वात सुखकर जर कोणती गोष्ट असेल, कोणती बाब असेल, कोणती घटना असेल, तर ती म्हणजे बुद्धाची उत्पत्ती. बुद्धाचा जन्म ही सर्वात सर्वोत्तम सुखदायक गोष्ट आहे. तुम्ही कल्पनाच करा की बुद्ध जन्मले नसते तर हे सील सदाचार नीतिमत्ता ह्या कोणी संतांनी महापुरुषांनी गोष्टी केल्या असत्या काय? आज तुम्ही कोणी कोणत्याही धर्माचं म्हणत असेल, कोणी कोणत्याही संप्रदायाचं स्वतःला मानत असेल, परंतु बुद्धाचा इथल्या प्रत्येक व्यक्तीवर प्रभाव आहे. प्रत्येक व्यक्तीवर. तुम्ही कधी संतांचे या ऋषींचे महाराजांचे कधी कीर्तन प्रवचन ऐकत असाल? ज्यांना कुणाला धर्म शिकवायचा असेल, ज्यांना कुणाला धर्म शिकवायचा असेल, त्या प्रत्येकाला बुद्धाच्या तत्वाचा आधार घ्यावाच लागतो. जरी ते बुद्धाचं नाव घेऊ शकत नाहीत, परंतु शिकवावा मात्र बुद्धच लागतो. हिंसा शिकवत असेल कोणी तर तो धर्म शिकवत नाही असा त्याचा अर्थ आहे. चोरी शिकवत असेल कोणी तर तो धर्म शिकवत नाही असा त्याचा अर्थ आहे. व्याभिचार शिकवत असेल कोणी तर तो धर्म शिकवत नाही असा त्याचा अर्थ आहे. लबाडीनं वागणं खोटं बोलणं शिकवत असेल कोणी तर तो धर्म शिकवत नाही असा त्याचा अर्थ आहे. दारू गांजा बिडी तंबाखूचं सेवन करायला कोणी शिकवत असेल तर तो धर्म शिकवत नाही असा त्याचा अर्थ आहे. तर मला सांगा, कोण असं व्यक्तिमत्व आहे, कोण असा वक्ता आहे, कोण असा महाराज आहे, कोण असा साधू आहे, कोण असा सांप्रदायिक सांगणारा व्यक्ती आहे की जो बुद्ध शिकवत नाही? आहे का? मी पाहतो कधी कधी यूट्यूबवर वगैरे तर कोणाकोणाचे काही प्रवचन वगैरे येतात इतरांचे पण. आपण द्वेष करत नाही कुणाचा, पण मग ते कधी कधी पाहतो तर त्याचा सार सगळा बुद्धांनी जो शिकवला तोच असतो. फक्त त्यांचं पुण्य विचारांचं एवढंच नसते की ते भगवंताचं नाव घेऊ शकत नाहीत की हे भगवान बुद्धांनी 26 वर्षांपूर्वी शिकवले, फक्त हे बोलू शकत नाहीत. सांगतील बुद्धच, शिकवतील बुद्धच, माय बापाची सेवा करा म्हणतील, भगवंतानी 26 वर्षांपूर्वी श्रीगालाला शिकवलं हे. कोणती गोष्ट सांगा तुम्ही? आज जे जे कोणी शिकवणारे आहेत त्या सगळ्या गोष्टी भगवान बुद्धांनी शिकवल्या. फक्त वाईट आणि खेदाची आणि दुर्दैव एवढंच आहे आपल्या देशाचं की इथे गुणवत्तेला महत्त्व दिल्या जात नाही. इथे गुणवत्तेला महत्त्व दिल्या जात नाही. भगवंताच्या काळातही अशी परिस्थिती होते आणि आजही अशीच परिस्थिती आहे. जातीला महत्त्व दिल्या जाते, स्वतःच्या मताला महत्त्व दिल्या जाते. म्हणून बुद्ध आपला असूनही लोकांनी इथे परका केलेला आहे. हालांकि जगभरात तुम्ही कुठेही जा, आपले PM पण जेव्हा बाहेर जातात, उत्तर प्रदेशाचे CM पण त्यांच्याकडे जेव्हा विदेशी लोक येतात, तुम्ही जर ऑब्झर्वेशन करणाऱ्यांपैकी असाल तर जेव्हा आपले PM जपानला गेले तेव्हा भगवंताची मूर्तीच घेऊन जाऊ शकले. चायनाला गेले तर भगवंताची मूर्तीच घेऊन जाऊ शकले. थायलंडला गेले तर भगवंताची मूर्तीच घेऊन जाऊ शकले. आपण टीका करत नाही आहे कोणावरती, पण बघा तुम्ही, कारण जग में बुद्ध का नाम है और यही भारत की शान है. आज आमचे भिक्षू किंवा कोणी लोक जेव्हा विदेशामध्ये जातात तर तिकडचे लोक विचारतात की तुम्ही बुद्धाच्या देशातून आलात का? यू आर फ्रॉम बुद्धा होली लँड, असं ते विचारतात. बघा, तुम्ही बुद्धाच्या देशातून आलात काय, हाच प्रश्न आहे. म्हणून PM असेल इथे किंवा कुणीही असेल, मागे मी पाहिलं त्या उत्तर प्रदेशाच्या मुख्यमंत्र्याकडे कोणीतरी आलं होतं, त्यांनी कुठली तरी स्कीम की काहीतरी ते राबवलं होतं, काय काहीतरी ते होतं, तर त्यांना बघा बुद्धाची मूर्ती दिली. टीका करत नाही आपण, पण मला सांगा, बाहेर बाबासाहेबांचं एक वक्तव्य आहे, शेवट सांगतो मी. बाबासाहेबांचं एक कोट आहे या बाबतीमध्ये. बाबासाहेब म्हणाले, म्हणजे बाबासाहेब थोडंसं असं बोलत होते की कम्पेअर करून बोलत होते कृष्णाच्या बाबतीमध्ये, रामाच्या बाबतीमध्ये, गणपतीच्या बाबतीत आणि बुद्धाच्या बाबतीमध्ये.
तर बाबासाहेब म्हणाले की यदा कदाचित तुम्ही बाहेर देशामध्ये कुठे गेलात, भारतीय लोकांना म्हणाले बाबासाहेब, आणि तिथे जर तुम्ही कधी ज्यांना इथे देव मानतात त्यांची मूर्ती घेऊन गेलात तर ती मूर्ती कोणी घेऊ शकणार नाही, त्यांचा फोटो घेऊन गेलात तर तो फोटो कोणी घेऊ शकणार नाही, पण जर भगवान बुद्धांचा फोटो किंवा मूर्ती घेऊन गेलात तर मात्र सारं जग त्या फोटो आणि मूर्त्या घेऊ शकेल, कारण बुद्धाला अख्खं जग ओळखतं, कारण बुद्ध 26 वर्षांपूर्वीचे आहेत आणि इथे जेवढे काही धर्म संप्रदाय तुम्हाला पाहायला मिळतात हे बुद्धाच्या नंतरचे आहेत। परंतु दुर्दैव असं की बुद्धाचा हेट केला जातो, परंतु भारताचा जर तुम्ही विचार केला कायद्याच्या शासनाच्या संविधानाच्या माध्यमातून तर राष्ट्रपती भवनामध्ये तथागत भगवान बुद्धाची पूर्ण आकृतीची मूर्ती आहे। राष्ट्रपतीच्या चेअरच्या पाठीमागे तुम्ही कधी पाहाल, बाबासाहेबांनी तिथे धम्म चक्र पवत्तनाय असं लिहिलेलं आहे, धम्म चक्राचं प्रवर्तन होत राहावं। बुद्धाची मूर्तीच आहे तिथे, दुसरं कुणाची मूर्ती ठेवू शकत नाही, कारण या जगाला सर्वात अगोदर जर लोकशाही कोणी दिली असेल तर ती तथागत भगवान बुद्धांनी दिलेली आहे। आपल्या संविधानामध्ये जी चतुश्रुती चार तत्व आहेत ज्याला मुख्य स्तंभ म्हटलेला आहे संविधानाचा, कोणकोणते चार तत्व कोणते आहे? समता, स्वातंत्र्य, बंधुभाव आणि न्याय। बाबासाहेब म्हणाले की मी हे फ्रान्सच्या राज्यक्रांतीतून घेतलेले तत्व नाही आहे, तर भगवान बुद्धांच्या तत्वज्ञानातून घेतलेले तत्व आहे, ते भारतीय संविधानामध्ये घातलेत, म्हणून कोणीही उघडपणे शिलाचा भंग या देशात करू शकत नाही, आपल्या कायद्याला अनुसरून कोणी शिलाचा भंग करू शकत नाही। हा उघड उघड लोक करतात, पण कायद्याला अनुसरून जर आपण पाहिलं तर हिंसा करणारा दंड करतो त्याच्यावर गुन्हा दाखल केला जातो, चोरी करणाऱ्यावर दंड गुन्हा दाखल केला जातो, आणि म्हणून बाबासाहेबांनी खरं तर या देशाला आपल्या बुद्धी तेजाच्या जोरावर भारताला बुद्ध धम्माची दीक्षा घेतली दिली संविधानाच्या माध्यमातून, आणि आता मात्र इथे आपल्या प्रत्येकाला बुद्ध धम्माची आचरणिक दृष्ट्या दीक्षा घेण्याची गरज आहे, बौद्ध बनण्याची गरज आहे, आणि बौद्ध म्हणजे काही संप्रदाय नाही आहे, बौद्ध धम्मात अंधश्रद्धा यामुळे नाही, कारण बुद्ध धम्म हा सायंटिफिकली आहे, बुद्धाला सुपर सायंटिस्ट म्हणून ओळखल्या जाते, भगवंताला सुपर सायंटिस्ट, कारण भगवान बुद्ध म्हणतात की मी मानवी मनावर रिसर्च केलेला आहे, आणि जर डॉक्टर का म्हणतात भगवान बुद्धाला, सायंटिस्ट का म्हणतात, ॲज अ डॉक्टर पण का म्हणतात, भगवान बुद्ध म्हणाले की डॉक्टरची काय विशेषता असते तर डॉक्टर अगोदर पेशंटला तपासतात, प्रथम दर्शन स्टेथोस्कोप घालतात आपल्या कानात आणि आपल्या छातीला लावतात, तपासतात ताप आहे तर कोणता ताप आहे, डोळ्याचा आजार आहे तर कोणता आजार आहे, कॅन्सर झाला तर कोणता कॅन्सर आहे, सगळं आजार अगोदर तपासतात, बार काही नाही, बघा ते इथं हात लावते आणि घड्याळाकडे पाहते, मी लहान होतो तर मी म्हटलं बाबा याला काय भविष्य कळते का काय कळते, याच्या घड्याळात काय लिहिलेलं आहे का काय डॉक्टरच्या, की असं इथं बघा तुम्ही या नाडीवर बोट ठेवते आणि घड्याळात पाहते डॉक्टर, पुन्हा इकडे पाहते पुन्हा इकडे पाहते, मी म्हटलं बा घड्याळात काय लिहिलेलं आहे याच्या, काय बॉडी स्कॅन होऊ लागली, पण त्यानं त्याचं ट्रेनिंग घेतलेलं आहे, अगोदर ते तपासते डॉक्टर आणि तपासल्यानंतर मग गोळ्या औषधं लिहून देते, आणि लिहून दिल्यावर इंजेक्शनही देते गोळ्याही देते, आणि गोळ्या देत असताना आवर्जून सांगते की आजारातून बरं व्हायचं असेल तर हे पथ्य आहे, हे पथ्य पाळावं लागेल आणि ह्या गोळ्या घ्याव्या लागतील, नुसत्या गोळ्याच घेत राहिल्या, माझ्या लयच डॉक्टर ओळखीचा आहे आणि लयच चांगला डॉक्टर आहे आणि मला सर्दी पडसं झालं होतं आणि डॉक्टरनं गोळ्या भारीच्या दिल्या तर मी दही खातो आणि मी फ्रीजमधलं पाणी पितो आणि काय होते माझ्या डॉक्टरवर माझा लयच विश्वास आहे, काय होईल त्यानं, तर पथ्य पण जरुरी आहे, तसं भगवान बुद्धांनी पथ्य पण सांगितलं आहे, शील पालन पण करायला सांगितलंय आणि शीलाचा भंग होऊ नये यासाठी पण पथ्य सांगितलंय, म्हणून भगवान बुद्धांनी या जगताला जे काही संदेश दिले शांतीचा संदेश दिला, भगवान बुद्ध सामाजिक पण होते, सामाजिक संदेश पण दिला, शेवटचा मुद्दा सामाजिक संदेश पण दिला, धार्मिक संदेश पण दिला, राजकीय संदेश पण द्यायचं सोडलं नाही भगवान बुद्धांनी, माहिती आहे तुम्हाला, राजकारण्यांना पण मार्गदर्शन केलं,
एका दिवशी त्या दिवशी मी राजकारणावर बोललो तर एक राजकीय माणूस म्हणे भंतेजी हे तुमचं क्षेत्र नाही म्हणे. मी म्हटलं तुम्हाला कोणी शिकवलं आहे, तुम्ही कुठं वाचलं हे की आम्ही हे बोलू नये म्हणून. तुम्ही म्हटलं भगवान बुद्धाचा अभ्यास करा, भगवान बुद्धांनी सत्त अपरिहानीय धम्म हा एक उपदेश दिलेला आहे. माहिती आहे तुम्हाला, विस्ताराने सांगत नाही ते पण सांगतो. राजा प्रसेनजीताला मार्गदर्शन केलं, बिंबिसाराला मार्गदर्शन केलं, सगळे राजे लोक भगवंताचे उपासक होते ना, नव्हते का उपासक? सम्राट अशोक पंत भगवंताचा उपासक झाला ना. म्हणून राजकारणावर बोलू नये असा काही विषय नाही. त्या दिवशी आमची मीटिंग झाली, आमचे मोठे भंतेजी म्हणाले, ज्येष्ठ भंतेजी, भंतेजी हे जे समाजामध्ये अत्यंत वाईट आणि गंदगी राजकारणातून फैलवल्या जात आहे याच्यावर बुद्धाच्या उपदेशाच्या माध्यमातून आपण उपाय कौशल्य दाखवलं पाहिजे आणि आपण देखील राजकारणावर बोललं पाहिजे. आणि कोणी म्हणत असेल तर त्यांना तसे संदर्भ देऊन सांगितलं पाहिजे की भगवान बुद्धांनी सुद्धा राजकारणावरती भाष्य केलेलं आहे. आणि म्हणून सरते शेवटी मी हा एक उपदेश तुमच्यासाठी ठेवतो आहे, आपण सर्वजण भगवान बुद्धांनी जसं असत्यावरती विजय मिळवला तसं तुम्ही सुद्धा असत्यावरती विजय मिळवाल, अकुशलावरती विजय मिळवाल, आपल्या मनाला निर्मळ कराल. बुद्धं शरणं गच्छामी हे म्हणणं सोपं आहे पण मनाला निर्मळ करणं हे अवघड आहे. आणि भगवान बुद्धाने तेच शिकवलं आहे की जे मनाला निर्मळ करू शकते. आपल्यातला राग काढून टाकण्याचा संकल्प करा, म्हणजे आसक्ती कमी करण्याचा संकल्प करा, द्वेष कमी करण्याचा संकल्प करा, अहंकार कमी करण्याचा संकल्प करा, ईर्ष्या कमी करण्याचा संकल्प करा, हे संकल्प केले पाहिजे. आणि दानपुण्य करण्याचा संकल्प करा, परोपकाराचा संकल्प करा, उपोषित पालनाचा संकल्प करा, ध्यान करण्याचा संकल्प करा आणि ओव्हरऑल मनाला निर्मळ बनविण्याचा संकल्प कराल अशी एक अपेक्षा तुम्हा सर्वांकडून व्यक्त करून वेळेच्या अभावी मी माझ्या शब्दांना इथे पूर्ण विराम देतो आहे. भवतो सब मंगलं रखन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलं रखन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलं रखन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. द ग्रेट हैप्पीनेस बुद्धं शरणं गच्छामि.